किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून जमाव जमवून इचलकरंजीत दोन गटात सशस्त्र मारामारी झाली. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. त्यापैकी दोघे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दरम्यान जखमी अमर भिसेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या खुनी हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या 6 जणांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील रोहन भिसे हा रविवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी मार्केट परिसरात राहणाऱ्या अमर भिसे यांच्याकडे दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी सुजय गजगेश्वर, अजय गजगेश्वर, अभिषेक गजगेश्वर आणि ओंकार गजगेश्वर हे चौघे जण रस्त्यात थांबले होते. रोहननं गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अजयनं अमर भिसे यांच्या पाठीवर चाकूनं वार केला तर ओंकारनं कोयत्यानं मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महेश भिसे, आशिष भिसे यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तर अश्विनी भिसे आणि स्वाती भिसे यांनी अमर भिसे यांच्या आई रंजना, भाऊजये मीना यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. जखमी अमर भिसेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर रस्त्यात का उभा आहेस असं म्हणत शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी सुजय गजगेश्वर याच्या फिर्यादीनुसार 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. परस्पर विरोधी फिर्यादीतील अजय गजगेश्वर आणि महेश भिसे हे दोघे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दरम्यान या खुनी हल्ल्यातील सुजय, अजय, अभिषेक, ओंकार गजगेश्वर आणि अश्विनी भिसे, स्वाती भिसे या 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.